स्वतःला धर्मवीर म्हणून घेणारे एकनाथ शिंदे हे गद्दार निघाले आणि गुजरातमध्ये जाऊन बसले. याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना दुसरं स्वप्न पहाटेचं पडू शकत नाही. दुसऱ्या बाजूला फडणवीसांचे जे निष्ठावंत मावळे असतील, माननीय लक्ष्मण जगताप असतील किंवा माननीय मुक्ता टिळक असतील, भाजपच्या जरी आमदार असतील हे दोघं, तरी आमचा भाजपचा वैचारिक विरोध जरी असला तरी निष्ठावंत काय असतो, स्वतः म्हणजे कर्करोगाशी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारे माननीय जगताप साहेब असतील किंवा टिळक मॅडम असतील. पक्षनिष्ठा कशाला म्हणतात, पक्षनिष्ठा निष्ठावंत कशासोबत गणला जातो, किती ग्रेट असू शकतो, म्हणजे स्वतःच्या आजारावर मात करून पुण्यातून ही दोन आमदार मुंबईला जातात, राज्यसभेला सुद्धा निवडणुकीला गेले आणि विधान परिषदेला सुद्धा गेले आणि त्यांनी स्वतःच्या मताचा अधिकार बजावला. ते दोन दोन तीन तीन दिवस पक्षाचं जे काही मीटिंग असेल, नियोजन असेल किंवा ज्या काही बैठकीला झाल्या असतील त्याला सुद्धा ते जाऊ शकले नाही, पण मतदान करायला त्या ठिकाणी गेले. किती मोठी माणसं असतील, पक्षाचा आदेश हा सर्वोच्च मानून ही लोक त्या ठिकाणी गेली, मतदान केलं आणि भाजपचे जे उमेदवार असतील त्यांनी ज्यांना कुणाला मतदान केलं असेल ते निवडून आले. अहो, भाजपनी तर खरं तर जुगार खेळला. ज्यांचे चार उमेदवार निवडून येऊ शकत होते त्यांनी पाचवा उभा केला आणि अपक्ष असतील किंवा शिवसेनेतले असतील, काँग्रेसमधील असतील, हे उमेदवार आमदार फोडले आणि स्वतःचा उमेदवार निवडून आला. मोठी गोष्ट आहे. भाजपचे हे चातुर्य फडणवीसांच्या डोक्यामध्ये जे काही असेल ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं. फडणवीस जिंकले मात्र उद्धव ठाकरे हरले, मात्र काँग्रेस हरली आणि हे उद्ध्वस्त करण्याचं काम काँग्रेस आमदारांनी केलं, शिवसेना आमदारांनी केलं आणि गद्दाराला कधीच त्या ठिकाणी म्हणजे माफी नसावी, कारण गद्दार हा गद्दार असतो, तो जर स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाही, निष्ठावंत राहू शकत नाही, तर याच्यापेक्षा गद्दार दुसरी संकल्पना काय. आणि सगळ्यात महत्त्वाची सेफ साईड ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी खेळली आहे, यशस्वी झालेली आहे, कारण त्यांचा एकही आमदार फुटला नाही. जसा भाजपचा फुटला नसेल तसा राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही आणि त्यांनी पूर्ण मतं दिली. जे काही नाराज दोन तीन चमचे होते पण त्यांना मतदान करावं लागेल, कारण शरद पवार, अजित पवार यांच्या बोकंडीपासून हे मतदान करून घेतील, कारण ह्यांच्यामुळे ते निवडून आले. मात्र भाजपने ज्या पद्धतीनं बुद्धिचातुर्य वापरलं, सेनेच्या आमदारांनी का गद्दारी केली, सत्तेत असणारे आमदार जर सात किंवा दहा आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या जीवावर जर महाराष्ट्राचं काँग्रेसचं राजकारण हलत असेल तर हे सगळे स्वतःचा बुरुज त्या ठिकाणी निर्माण करून, सौते सुभे निर्माण करून, सगळं पक्षातलं जसं नोकऱ्यांच्या बदल्या असतील, टक्केवारी असेल, आपल्या आपल्या खात्यातली त्या ठिकाणी वसुली असेल, महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्याची जी वसुली असेल, हे प्रस्थापित सत्ताधारी काँग्रेसचे आमदार आणि त्यांची लोकं करतात, ती सगळी वसुली फक्त यांच्याच घशात घातली जाते, इतर आमदारांना काही मिळत नाही हे वारंवार सगळ्यांना माहीत असून सुद्धा ते आमदार कदाचित नाराज झालेले असावे म्हणून त्यांनी काँग्रेसने काँग्रेससोबत गद्दारी केली. शिवसेनेने स्वतःला धर्मवीर म्हणून चेहरा आणणारा एकनाथ शिंदे आज जर गुजरातला जाऊन त्या ठिकाणी तिथल्या गुजरातच्या भाजपच्या मंत्र्यांसोबत जर बैठक करत असतील तर स्वयंघोषित धर्मवीर सुद्धा गद्दार निघाले, कारण शिवसेनेची सुद्धा मतं फुटलेली आहेत आणि शांत संयमी आणि अत्यंत चाणाक्ष असणारे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे जरी पुत्र असतील तरी शिवसेनेमध्ये जे गद्दार आहेत ते त्यांना या विधान परिषदेमध्ये त्यांची जागा दाखवून दिली. अर्थात हा महाविकास आघाडीचा सत्ता संघर्ष जरी असला तरी त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे घाणेरडं राजकारण गद्दारीच्या रूपाने समोर आलं त्याच्यामध्ये जातीयवाद परत एकदा उफाळणार आहे. भाजपचं भलं झालं किंवा भविष्यात होईल, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र सेनेचा सुद्धा टांबराळं वाजवलं.